भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पनवेल तालुका आणि शहर मंडळाच्या वतीने भावा बहिणीच्या नात्याचं प्रतीक असलेला रक्षाबंधन सण पनवेल बस आगारातील चालक तसंच रिक्षा बांधवांसोबत मंगळवारी साजरा करण्यात आला. बहीण भावामधील प्रेम वृद्धिंगत करणारा, नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भाववंदाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या सणानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या रायगड जिल्हा अध्यक्षा अश्विनीताई पाटील, पनवेल तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत आणि शहर अध्यक्षा वर्षा नाईक यांनी पनवेल एसटी स्टँडमधील बस चालक आणि रिक्षा बांधवांना राखी बांधून साजरा केला. यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा अश्विनीताई पाटील, पनवेल तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, जिल्हा संयोजिका संध्या शारभिद्रे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, पनवेल शहर अध्यक्षा वर्षा नाईक, सरचिटणीस लीना पाटील, उपाध्यक्ष नीता मंजुळे, माजी नगरसेविका सिद्धिका पुंजानी, नलिनी शेलार, खांदा कॉलनी महिला मोर्चा सरचिटणीस आशा मुंढे, मनीषा निकम यांच्यासह बस चालक आणि रिक्षा बांधव उपस्थित होते. त्यांना आम्ही राखी